शनिवारी भल्या पहाटे ठाण्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांना ऑल इंडिया न्यूजपेपर्स डिस्ट्रीब्युशन असोसिएशनचे राष्ट्रीय संयोजक श्री राकेशजी पांडे व राष्ट्रीय प्रेसिडेंट श्री संजीव केरणी जम्मू काश्मीर यांनी सदिच्छा भेट दिली. ठाणे टेम्भी नाका डेपो व ठाणे स्टेशन येथे येऊन वृत्तपत्र विक्रेते डेपो धारक व वृत्तपत्र समूहातील ठाणे प्रतिनिधी यांना भेटून सर्वांची याविषयी चर्चा केली व राष्ट्रीय स्तरांवरील खूप सुंदर अशी माहिती दिली व मार्गदर्शन केले. या छोट्या कार्यक्रमाला वर्तमानपत्र विक्रेते श्री विठ्ठल गांगुर्डे, गणेश शेगडे, दिनेश शेवले, सुभाष तायडे, समीर कदम, विनायक गिजे यांच्यासह इतर अनेक विक्रेते हजर होते व ठाणे वृत्तपत्र प्रतिनिधी टाइम्स ऑफ इंडियाचे संतोष येडगल्ली, सामनाचे पवन मयेकर, पुढारीचे निलेश राणे, मिड्डेचे अरुण देशमुख, लोकसत्ताचे मिलिंद दाभोलकर व पाटकर, हिंदुस्तान टाइम्सचे अतुल तिवारी, डीएनएचे अनिल झा, नवभारतचे विद्याधर सावंत, आपलं महानगरचे विकास सावंत, फ्री प्रेस नवशक्तीचे गणेश कदम, संतोष पडवळ, लोकमतचे सुबोध कांबळी, मुकेश मोरे, प्रहारचे हेमंत गांगुर्डे, तरुण भारतचे किशोर कझारी यांच्यासह अनेक प्रतिनिधी उपस्थित होते. प्रसंगी सर्व उपस्थितांचे ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष श्री दत्ता खाडगे, उपाध्यक्ष श्री वैभव म्हात्रे, सचिव श्री दिलीप चिंचोले यांनी आभार मानले. के लिए इनके बच्चों के प्रोत्साहन के लिए सरकार सुविधाएं दे जिससे हमारा वितरक समाज अपनी नई पीढ़ी को भी समाचार पत्र वितरण कार्य में लगा सके. साथ ही हमारा जो एक मुख्य लक्ष्य है, आज वितरक समाज का आर्थिक उत्थान रुक गया है, वो बाधा कैसे समाप्त की जाए इसका एक ही मात्र विकल्प है. सगळा विचार करू आणि ह्या सगळ्यांचा टेक्नॉलॉजीचा फायदा करून जे काही आमचा विषय असतील किंवा वेगवेगळ्या राज्यातून काही प्रश्न असतील हे सर्व आम्ही पूर्ण देशभर पसरवू. मग तिथल्या लोकांचे प्रश्न काय होते आम्हाला माहिती पडते, आमचे प्रश्न तिकडे माहिती होईल आणि सर्वावरती आळा सोडू आणि प्रत्येक विक्रेत्यांच्या ज्या काही मागण्या आणि प्रश्न असतील हे सर्व आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. एवढे बोलू.